ही दानपट्ट्याची फ्रेम आपण बनवलेली आहे संपूर्ण, ज्याच्यात दानपट्ट्याची पूर्ण माहिती मिळेल आणि ह्याची चारोळी लिहिलेली आहे. हा ससून पट्टा, हा माडू, हा छोटा माडू म्हणजे अटॅकिंग अँड डिफेन्सिंग वेपन कसं असतं त्या काळी, जे नैसर्गिक गोष्टींपासून बनवलं जायचं त्याचंही बनवलेलं आहे. हा गुर्स, हा बिछवा जो मेन अफजल खान वधाच्या वेळी ज्या शस्त्राचा मूळ वापर सगळ्यात जास्त झाला तो बिछवा बनवलेला आहे. हे ऑलमोस्ट सगळे सगळे मिनिएचर शस्त्र आहेत. त्याच्यामध्ये 32 शस्त्र आहेत, 32 शस्त्रांची नावं दिलेली आहेत, प्लस रायगडाचा जो शरबचिन्ह आहे तो आपण कोरलेला आहे. हे कशासाठी बनवलं, कारण ऑफिस स्कूल कॉलेजेसमध्ये लोक मुलांना जे जे लोक येते त्यांना शस्त्रांचं नॉलेज मिळते, माहिती मिळते, त्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. जी जी नक्की, धन्यवाद. हे महाराजांचा झिरोटोप मंदिर कशा पद्धतीनं आपल्याला मिनिएचर स्वरूपात मांडता येईल त्याचा आपण हा प्रयत्न केलेला आहे. अफजल खान वधाचा एक प्रसंग कसा दाखवता येईल त्यासाठी हे आपण बनवलेलं आहे. मानाची कट्यार आणि मानाचा तोडा, हा सन्मान करताना आपण पुष्पगुच्छ किंवा काही देतो, पण पूर्वी जसं मानाचा कट्यार आणि कडा द्यायचा ते आपण एक त्या स्वरूपात तुम्ही सेल करू शकता. जी जी, सगळं सेल करू शकतो. जी, ह्यातून मला इतिहासात अजय म्हणजे छत्रपती शिवराय असतील, राजाराम महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा अष्टप्रधान मंडळ असेल, इवन आत्ताची आपली करवीर छत्रपतींची जरी पगडी असेल ती कशी आहे काय आहे हे प्रत्येकाला नॉलेज भेटावं, माहिती भेटावी, त्यासाठी मिनिएचर स्वरूपातील हे सगळे पगड्या आपण इथं मांडल्या आहेत. त्यातील तीन तलवारी आपण मेन्शन केले, जसं की आपल्याला माहिती आहे जगदंबा, तुळजा, भवानी महाराजांची, तर तीन तलवारींची एक फ्रेम आपण केलेली आहे. हा रुद्र आर्ट्सचा आपला लोगो बनवलेला आहे, तो लोगो आपण तिथे दिलेला आहे. ह्यामध्ये धोप, पट्टा आणि महाराजांचं धोप आणि पट्ट्यावरचं वर्णन कसं आहे काय आहे ते पूर्ण आपण ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. लाईट इफेक्ट सगळं. जी, हे एवढं कराल किती वेळ? ह्याला 3 दिवस जातात टोटल. हो, 3 दिवस जातात, प्लस वेपन बनवायला स्पेशली आपल्याला 1 आठवड्याचा वेळ द्यावा लागतो, त्याच्यानंतर फ्रेमिंगचं काम होतं. जी, एकदम जुन्या पद्धतीचं केलेलं आहे, इवन ह्याला जुन्या कमानी वापरलेल्या आहेत. लोकांना म्युझियम्सला जायचं असतं, म्युझियमला गेल्यानंतर वेपनना टच करता येत नाही, तो फील घेता येत नाही, इथं आल्यानंतर ॲटलीस्ट त्यांना तो फील घेता येत यावा त्यासाठी ह्या तलवारीने हे लावलेले आहेत. हे सगळे मॉडेल्स? जी, हे सगळे मॉडेल्स छोटे छोटे मॉडेल्स केलेले आहेत. मराठा तलवारीमध्येच येते, वक्रपात्याची मराठा धोप येते ती आपण बनवलेली आहे. आणि हा पट्टा इन हाऊस सगळं होत. ऐतिहासिक दालन किंवा ऐतिहासिक एक दिवाने खास कसा असावा तसा आपण हा दिवाने खास बनवलेला आहे. राष्ट्रपती जे आले होते तेव्हा रायगडावरचा आहे. रोहन शिंदे, ओके, नाशिकचे शिंदे त्यावेळी एडीसी होते, ओके, राष्ट्रपतींचे. त्यांनी पुढाकार घेतला. जी, की ह्या सगळ्या जे राष्ट्रपतींनी सांगितलं होतं, या सगळ्या ज्या तलवारी असतील जे आपण त्यांना तुम्ही ज्या केले सगळे म्हणजे तलवार असेल, पट्टा असेल, जी जे आपण त्यांना दिलं राष्ट्रपती ज्यावेळी रायगड लागले होते, ओके, तर ते स्वतः ते म्हटले नाही सगळं तिथे म्युझियममध्ये लावणार. ते सगळी जबाबदारी मेजर रोहन शिंदे नाशिकचे जे त्यांनी पाहिले जे एडीसी. पुस्तकांचं केलं म्हणजे नुसतं शस्त्रच नाही पण ऐतिहासिक पुस्तकं लोकांना इथं आल्यानंतर सुद्धा उपलब्ध व्हावी.